आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. सांगितलं होतं मी तुला बाहेर कुठेतरी निघून जाय सांगितलं होतं ना मी तुला. नाही मी गेलो असतो सर, पण मागे नाही का तुम्ही मला पाठवलं आणि माझा पगार कापलात सर. एकतर तिथं जाण्याचा खर्च आणि मग हॉटेल वगैरे सगळा खर्च करावा लागतो सर, आणि मग तुम्ही पगार कापता. मला सांग, जर मी तुला सांगितलंय बाहेर कुठेतरी निघून जा, मग मी तुझा पगार का कट करीन? नाही पण आता मला तुर्तास काही गरज वाटत नाही सर, मी इथं बसूनच टॅकल करतो ना. एकतर तुम्ही मला असं अचानक पाठवता आणि काही कारणही सांगत नाही. एक मिनिट, कारण मी सांगितलं होतं त्या म्हातारीपासून तू लांब राहावं म्हणून तुला मी कुठेतरी बाहेर जायला सांगितलं होतं की नाही? पण सर तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका ना, मी मॅनेज करतो ना. काय एक मिनिट सर, जरा बोलायचं होत. अरे बोल ना. काही नाही सर, आपल्या ऑफिसच्या शेजारी ना एक हॉटेल आहे, तिथं ना मस्त कटलेट मिळतात सर, तुमच्यासाठी मागू का? ऑफिसच्या शेजारी? होय सर. मस्त कटलेट मिळत? मस्त कटलेट सर. काय ना पोतोस तू? काय लपवतोयस खरं सांग मला. काही नाही, काय काही लपवत नाही सर. ठीक आहे, नाहीतरी सगळ्यांनी ठरवलेलंच आहे की माझं ऐकायचंच नाही म्हणून. ठीक आहे, बघून घेईन मी. काही ऐकायचं नाही, याचही काही ऐकायचं नाही, आणि त्या सुधा मॅडमचंही काही ऐकायचं नाही. आपलं काम बरं आणि आपण भलं. या बसा. मॅडम आओ, ह्या दीड दमडीच्या पोरांना परत तुम्ही आणलं वय. बघूया तरी यांचं म्हणणं काय ते. तू थांब, तिथेच मी आले. आले मला एक सांग, अनु कुठे? अहो त्या आताच औषध घेऊन झोपल्या. बरी आहे ना? होय बरे. तिच्यासाठी त्या भाज्या फळं सगळं आहे घरामध्ये? हा आहेत सगळी फळं. नाही मी काय म्हणते, आता पैसे घे, मार्केटमध्ये जा आणि ऑर्गॅनिक फळं घेऊन ये. म्हणजे त्याच्यामध्ये पेस्टिसाइड्स केमिकल्स काही नको, विचारून घेऊन ये स्पेशली. जा लगेच जा. आहो मॅडम, तुम्ही ते ऑर्गोनी फरगोनी काय म्हणताय का नाही, ती सगळी फळं आहेत आपल्याकडे. शहाळी ताजी आणायला नकोत का? तुला काही प्रॉब्लेम आहे का जायला? मग जा, माझ्या समोर निघायचं लगेच. बस जाते. शुगर नाही बर का ती? हो म्हणजे काय, माझी दुसरी प्लेट आहे.
करून कडमडला बघ तू जा कागद ते राहू दे खा आता आधी अहो नाही ना मौशी फोन घ्यावा लागेल ते सुद्धा मॅडमचा फोन आहे काहीतरी महत्वाचं असेल सिदे तुमचं चालू दे मी आलीच हॅलो सुंदरी कुठे आहेस तू हे काय घरीच आहे बोला की हातातली सगळी कामं बाजूला ठेव आणि लगेच घरी ये का काय झालं अनु मॅडमची तब्येत बरी आहे ना हे बघ सगळे बरे आहेत कोणाला काही झालेलं नाहीये फक्त तू आत्ताच्या आत्ता घरी निघून ये मी सांगते म्हणून ये बरं बरं ठीक आहे मी आले हा बरं मला जरा निघावं लागलं अर्जंट काम आलं ऑफिस का ग काय प्रॉब्लेम झाला का नाही तसा लई मोठा प्रॉब्लेम नाहीये त्याच काय माझं जरा ऑफिस मधल्या साहेबांशी भांडण झालं होतं जरा वादावादी झाली होती बहुतेक त्याच्यासाठीच मला बोलवलंय मला निघावं लागेल बरं आजी त्याला काय पाहिजे ते बघ आणि पाणी बी दे निघते मी आणि आपण नंतर भेटू मी ड्रॉप करू का नाही नाही अव गाडी आहे की गाडीने जाईन मी येते येते बर तुम्ही पोहे खावा मी आले कॉपी करून आणते बर का हा 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 या तस काय आहे ना सिद्धार्थ आमची सरू आहे ना एकदम साधी पोरगी आहे बघा म्हणजे तिचा एक चांगला गुण आहे तसा एक दुर्गुण भी आहे कोणता नाही म्हणजे काय आहे ती ना एखाद्या माणसावर पटकन विश्वास ठेवती बघा आणि मग तिला विश्वासघाताचं दुःख पत्र घ्यायला लागते आता तुमच्या वेळेस काय झालं होत आजी एक सांगतो यापुढे मी तिच्या विश्वासाला कधीच तडा नाही जाऊ देणार आणि जर माझ्यासमोर तसं कोण करत असेल ना तर त्यालाही तसं करू नाही देणार तुमच्या सरूची मी अगदी मनापासून काळजी घेईन त्यामुळे तुम्ही रिलॅक्स राहा टेन्शन घेऊ नका खाऊन पिऊन एकदम ठणठणीत राहायचं तू तर बोललास ना निस्त बोललास ना तरी बरं वाटलं बघ मला मॅडमनी एवढं तडकाफडकी का बोलवलं असेल झाले की नाही कॉफी आले आले या लवकर घ्या द्या लई घाई म्हातार पण हा काय बोललात नाही नाही काय नाही काय नाही कॉफी बघा कशी झाली सिद्धार्थ हे बघ अरे सुंदरीच्या हातची कॉपी बऱ्याच वेळा प्यालायस तू पण ही कॉपी मी बनवली बर का बघ बर कशी झाली ती नाही पण काय म्हणा सरूच्या हातची कॉफी ती सरूच्या हातची कॉफी नाही नाही मावशी खूप छान झाली हे बघ घे बाबा गोड मानून आता तिच्यासारखी नाही जमायची मला छान झाली काय आजी हा घे बाबा मी पण घेतली आहे बोला तुम्ही विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे ते तुमचं गाव कुठलं आपल्या आमच्या सुंदरी मॅडमचं आहे तेच शृंगार तळी काय करत होता तुम्ही गावात काय चांगला धंदा होता आमचा त्याच्या नादानं आलो इकडे हे नाही मॅडम तसं काही नाही अहो देणी लई झाली लोक उधारीच देणार मग धंदा समजा गुंडाळून इकडे यायला लागलं आमच्या कंपनीत जॉब कोणी दिला तरुणच लावलं आम्हाला आणि परवा कळालं आम्हाला आम्हाला काढून बी टाकलं तरी सुद्धा तुम्हाला पगार मिळत होता असं प्रशांत म्हणाला खरंय का
मिळत होता की मिळत होता नाही म्हणजे तुमच्याशी कशाला खोटं बोलायचं ना. नाही नाही मॅडम म्हणजे सुंदरी बोलते तेच खरंय. म्हणजे आम्हाला बी अजून माहिती नाही आम्हाला काढून टाकलंय का नाही. तुम्हाला कामावरून काढूनच टाकायचं असेल तर त्या वॉचमॅनला पहिला कामावरून काढून टाका. अहो 2 दिवस झाले तुमच्या दारावर आलो ते माणूस आज सोडणं आम्हाला. तुमचं नाव सांगितलं तुम्हाला भेटायचं म्हणून सांगितलं तरी तो माणूस आज सोडत नाही आम्हाला. मग त्याला कामावरून कशाला काढून टाकायला हवं. उलट त्याचा पगार वाढवला पाहिजे. तो त्याच काम करतोय. उद्या कुणीही येईल सांगेल मी बोलावलं म्हणून आणि घरात घुसेल. वा 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 मॅडम ते चांगलं तुमचं. म्हणजे काल तुम्ही आम्हाला बोलवलं आमचा अपमान केला समजांसमोर आम्हाला खोटं पाटलं आणि आज त्या वॉचमॅनची बाजू घ्यायला. वा हे बरं नाही मॅडम. आम्ही कसं आम्ही एवढे बी गए गुजरे नाहीत. गावाकडनं आलो म्हणजे आम्ही काय माणसं नाही काय. चल एक मिनिट खाली बसा खाली बसा. हे बघा तुमचं बरोबर आहे असं व्हायला नको होत. मी तुमची माफी मागते त्याबद्दल सॉरी. झालं समाधान. नाही माझ्यापाशी दुसरा ऑप्शन नव्हता. का काही कारण आहेत माझी. मी सॉरी म्हटलंय ना. सॉरी म्हणले ते जाऊ दे घ्या. मॅडम आम्ही दिली तुम्हाला सॉरी. काय काम होतं आमच्याकडे. मला आणखीन काही महत्वाची माहिती हवी होती तुमच्याकडून. विचारा. आदित्यला तुम्ही ओळखता ना. आदित्य. कोण आदित्य. आदित्य नगरकर. तुमच्या गावातल्या मुलीशी त्याचं लग्न झालंय असं तुम्हीच सांगितलं होतं ना मला. हा 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 त्यो ओळखतोय की त्याच काय. कोण आहे तो. तुम्हाला माहित नाही. अहो तुमच्या घरी येत जात असतोय त्यो. तुम्हाला माहिती नाही. व्हॉट आमच्या घरी कसं काय. अहो कायम येतोय की हो. एक मिनिट आपण असं नको बोलायला. मी फोटो दाखवते त्याचा. हा त्याच्याबद्दल बोलताय तुम्ही. अयोध्यो आदित्य. नाही तुम्ही नाही असं असं. हा एवढं चटकन कसं सांगू शकता तुम्ही. नीट निरखून बघा नीट बघा. अहो मॅडम एकदा बघितल्यावर ओळखते की ह्योच होता त्यो. 400% सांगतो तुम्हाला त्यो आदित्यच आहे. हाच तो तुमच्या गावातल्या मुलीशी लग्न झालेला हाच आहे. अहो मॅडम अख्ख्या गावाला माहिती आहे. आणि तुम्ही ती मुलगी काय म्हणालाय. तुमच्या ओळखीची आहे मुलगी ती. मी ओळखते. कोण. अहो आपली सरू सुंदरी. सुंदरी आपली सुंदरी. तुमची आमची सुंदरी. आणि मॅडम तुमच्या ऑफिसात काम करत्या पीएच. तिथं घरात असते की.
तुम्ही काहीतरी वेड्यासारखं बोलू नका. आदित्यची बायको आहे ती. काय वेड्यासारखं मॅडम, आम्ही त्यांच्या लग्नात होतो, आम्ही अक्षत टाकलेत आणि जे काय लग्नाचं काम असतं की नाही ते साऊंड मंडप बिडप लाईट बीट ते सगळं आमच्याकडे होत ना. सांगताय तुम्ही? मॅडम आम्ही कशाला खोट बोलू, पाहिजे तर चला आमच्यावर गावाकडे. निघाल्या तरी चालेल, एवढीच माहिती पाहिजे होती. नाही नंतर विचारते. म्हणजे सगळं जाऊ दे, आपल्या नोकरीचा विचार घे. हा मॅडम, ते आम्हाला नोकरीवरून काढून टाकले नाहीत ना, म्हणजे आमची नोकरी आहे ना अजून. 2 दिवसांनी सांगेन तुम्हाला. आपण काढून टाकू नका, आम्हाला ठेवा नोकरीवर. आम्ही येतो. एक मिनिट जाताना आमच्या वॉचमनला पाठवून द्या. हा सांगतो की येतो. अरे ही सुंदरी मला इतके दिवस मूर्ख बनवत होती, कुणावर विश्वास ठेवायचा. काय केलं हे? बर द्या, मी उचलते तुमचा. तिकडे फोन बोंबलतोय बघा. आजी तुम्ही थांबा, मी उचलतो. हळू रे. खाली गेलं. हॅलो हॅलो, लीला मॅडम बोलताय का? हो, तुम्ही कोण बोलताय? मी कुरिअर ऑफिस मधून बोलतीये. आदित्य सरांची माहिती हवी होती, त्यांचं पार्सल द्यायचं एक. नाही म्हणजे इथंच राहत्यात, घर भाड्यानं घेतलंय, तिथं राहत्यात ती. पण तुम्ही मला का फोन केलाय? हा, त्यांच्या ऍड्रेस वरून तुमचा फोन नंबर मिळाला आम्हाला. ऍक्च्युली त्यांचा फोन लागत नाहीये म्हणून तुम्हाला फोन केला. ते घरात आहेत का म्हणून माझा हेल्पाटा वाचेल ना. आहो मग त्यांना फोन करायचा ना, मला कशाला केलाय. अहो त्यांचं पार्सल आलंय तर त्यांना द्या की तुम्ही. अहो हो, पार्सल त्यांनाच द्यायचंय पण त्यांचा फोन लागत नाहीये म्हणून मी तुम्हाला फोन केलाय. आहेत का ते घरामध्ये? हे बघा, मला काय माहित नाही बर का ते आहेत का नाही घरी. ते त्यांच्या घरी दुसरं कोणी असत का? हो, त्यांची बायको सुंदरी. नाही पण ती पण संध्याकाळी येईल बर का आता घरी. काय नाव म्हणाला तुम्ही? सुंदरी. आता त्यांच्या बायकोचं नाव कशाला पाहिजे हो तुम्हाला? अगं बाई, फोन कट केलं त्या बाईनं. काय मूर्ख आहे का काय ही बाई? सुंदरी म्हटल्याबरोबर फोन कट केला. पंढरी, तुझा फोन.
मला असं म्हणायचंय की दिवसभरात किती जणांच्या तर कुंडल्या बघतात ना गुरुजी, म्हणून नजर चुकीने बघितलं असेल आणि त्यांनी सांगितलं असेल, आणि तसं बी असं कसं होईल ना? तुम्ही ना ओगीच्या संदर्भ विश्वास ठेवताय बघा, खर तर ना तुमच्या मनात ना आता संशय असा शिरून बसलाय, म्हणून कुणी बी काय सांगितलं की लगेच तुमचा विश्वास बसायला लागलाय. आणि तस बी जगात एकसारखी दिसणारी कितीतरी माणसं आहेत, आहेत का नाही? हो काय बोलायला लागलाय तुम्ही? पूजा करताना सगळ्यांच्या समोरच होता की तो, म्हणजे गुरुजीने सांगितलं की ना अक्षदा टाकायला, तेव्हा समजांच्या समोर येऊन त्यांना मॅडमच्या डोक्यावर टाकलं की अक्षदा. मला नाही वाटत म्हणजे हे आदित्य साहेब असतील म्हणून, म्हणजे तसे दिसतच नाहीत ना. बघा बरं तुम्ही, तू नेहमी आदित्यला प्रोटेक्ट का करतेस, का त्याला पाठीशी घालतेस? सुंदरी अगं कुठं आहेस तू? हे बघ, अगं एका बाईचा फोन आला होता मला, ती कुरिअर मधनं बोलत होती असं म्हंटली. म्हणजे काय तर पार्सल आलंय? आणि तुझ्या नवऱ्याची चौकशी करत होती का आदित्याची? म्हणजे हिथंच राहत्यात काय पत्ता हिच आहे काय? मी सांगितलं होय म्हणून, तर मला म्हटली ते आहेत का इथं? नाही बाई मला काय माहित नाही म्हटलं मी. कोण असते मग तिथं? मी सांगितलं ते असते त्यांची बायको असते सुंदरी म्हणून. अग पण ते नाव तुझं ऐकल्याबरोबर तिनं फोनच कट केला ग. नाही मला आवाज ओळखीचा वाटला ग, पण मला काय बी कळलं नाही बघ. बर बर बघू आपण नंतर त्याच, मी आता आज जाते, मॅडमनी बोलवले अर्जंट. हा बर बर, हा ठीक आहे.